मैं इस्तामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। बदलापुर के आरोपी अक्षय शिंदे की मुंब्रा बाईपास पर पुलिस के बीच में मुठभेड़ हुई थी और इस मुठभेड़ में अक्षय शिंदे की मौत हो गई थी, लेकिन आरोपी अक्षय शिंदे के इनकाउंटर को लेकर तमाम सवालिया निशान जो है खड़ा हो रहा है और इस पर राजनीति भी जमकर हो रही है। दरअसल इस इनकाउंटर के सिलसिले में आज मृतक अक्षय शिंदे के जो एडवोकेट हैं अमित कटारना, ये मुंब्रा बाईपास पर पहुंचे थे। आपको बताएंगे कि जो स्पॉट बताया जा रहा है आई मुंब्रा देवी प्रवेश द्वार, इसके ठीक सामने ही अक्षय शिंदे के जो एडवोकेट हैं अमित कटारना, ये यहां पर पहुंचे थे और इनका साफ तौर पर कहना था कि जो सच्चाई है, पुलिस ने जो FIR दर्ज किया है इस पूरे मामले को लेकर जो है सच्चाई सामने आनी चाहिए। उन्होंने ये भी कहा कि अभी जो स्पॉट है, उन्होंने जो विज़िट किया और कई तस्वीरें यहाँ पर उन्होंने निकाली है और उनका कहना है कि जो साक्ष्य उन्होंने जुटाए हैं वो कोर्ट में पेश करेंगे ताकि जो है सच्चाई सामने आ सके कि आखिरकार हुआ क्या था। और मीडिया से बातचीत करते हुए इस पूरे इनकाउंटर को लेकर जो अक्षय शिंदे जो आरोपी है उसके जो एडवोकेट हैं अमित कटारनार, इन्होंने मीडिया से बातचीत करते हुए क्या कुछ कहा है आपको सुनाते हैं। मुंब्रा बायपास तुम्ही या ठिकाणी पोहोचला आता अमित जी, आपण स्वतः तलोजा जेल पासून या ठिकाणी मुंब्रा बायपास या ठिकाणी ज्या व्हॅनमध्ये पोलिसांचा एन्काउंटर झाला होता त्या ठिकाणी आता पोलीस आहेत अमित कटारनारे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मुंब्रा बायपास या ठिकाणी पोहोचल्यामुळे नक्कीच आता जी वेळ होती 5:30 या ठिकाणी 6 ते 6:30 दरम्यान पोहोचण्याची पोलिसांची FIR नोंद होती, मात्र पाहायला गेलं तर आता 6:30 आहेत। या ठिकाणी 15 मिनिटं जे आहेत ते अमित कटारनारे जे त्या ठिकाणी उशिरा पोहोचल्याचा या ठिकाणी आता त्यांच्याकडे जी वेळ आहे ती नमूद करत आहे। त्यामुळे अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात आता वेगळं वळण आलेलं आहे। या ठिकाणी पाहायला गेलं तर अक्षय शिंदे यांचा एन्काउंटर केला नसून त्याची हत्या करण्याचा आल्याचा आरोप या ठिकाणी लावण्यात आला। त्यामुळे अक्षय अमित कटारनारे त्यांची बातचीत ते स्वतः आम्ही सत्य शोधायचा प्रयत्न करतोय, इतकंच मला आता 6:30 बरोबर मला 6:30 तुम्ही या ठिकाणी पोहोचले मला 2 मिनिटं मला 2 मिनिटं येस येस मला मी आता लगेच काय रिव्हील करू शकत नाही, मला जे काही सांगायचं मी कोर्टात सांगेल। पण तरी 6:30 एक तासामध्ये तुम्ही इकडे आलेले आहात, काय निष्पन्न होते काय या कालावधीमध्ये तुम्हाला काय जाणीव एव्हिडन्स सर्व आता या ठिकाणी गोळा करत आहे, मला काय वाटतं नक्कीच निष्पन्न होणार आहे का जी वेळ होती त्या वेळेनुसार आता सलोजा जेल ते या ठिकाणी आता स्वतः फोटो आता फोटोमधून ते काय दाखवण्याचा प्रयत्न करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल, आपण त्याला विचारण्याचा प्रयत्न करतो मात्र ते काहीही बोलण्यास सध्या तरी नकार देत आहेत, मात्र आपण त्यांना विचारणार आहोत हे नक्की करायचं काय उत्पन्न करायचं आहे त्यांना काय दाखवायचं आहे आपण त्यांना विचारणार आहोत। हे सगळीकडचे फोटो घेण्याचा प्रयत्न करतात आता यातून त्यांना काय दाखवायचं आहे हे पाहणं आपण त्यांना विचारणार आहोत। सर
तुम्हाला किती पुरावे मिळतील तुम्हाला असं वाटतं? यातून काय निष्पन्न होईल असं वाटतं? यातून काय निष्पन्न होऊ शकतं तुम्हाला असं वाटतं? इव्हिडन्स होऊ शकतं महत्त्वाचे असणार? यातून काय निष्पन्न होऊ शकतं तुम्हाला वाटतं? एक मिनिट मी होऊ शकतं का निष्पन्न? दोन मिनटं मला माझं काम करू द्या, माझ्या कामात प्लीज, माझी रिक्वेस्ट आहे. एवढं सगळं निष्पन्न होऊ शकतं का काय? माझ्या पत्रकार मित्रांनो, मला दोन मिनटं माझं काम करू द्या. माझी जी नैतिक एक वकील म्हणून जबाबदारी आहे, मला त्याच्यामध्ये प्लीज मी तुमच्याशी बोलेन, मला दोन मिनटं द्या, मला माझं काम करू द्या प्लीज. मला क्राईम सीन पाहू द्या स्वतःला, मला लेट मी सॅटिस्फाय माय सेल्फ, मी बोलतो तुमच्याशी प्लीज प्लीज. मला 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 थोडासा काम करू दे, फोटो घेऊन दे, व्हिज्युअल लेने नाही दे रे यार. येलो गाडी जाऊ दे. पाहायला मिळत आहे मुंब्रा देवी पाहायला गेलं तर स्वतः अमित पटार नवरे हे स्टेजवरती या ठिकाणी रिक्रिएशन करत आहे मुंब्रा देवी. तर हे पायथ्याशी हे देऊळ आहे आणि ह्या मुंब्रा देवी पायथ्याशी ह्या बायपास थोडं लांब जा मेजर. ठीक आहे नवरे हे माध्यमाशी बोलतील. दोन मिनिटं थोडं मागे जा, थोडं मागे जा. एक मिनटं मी तुम्ही तुम्ही इतका वेळ आलाय मी बोलेन तुमच्याशी. मला मला दोन मिनटं तुम्ही समजून लोकांना त्रास नको आपल्यामुळे. थोडं थोडं पाठीवा पाठीवा मेजर. मेजर या तुम्ही मित्रांनो. कोपऱ्यात आलो आपण सर्व मित्रांनो. मला मला फक्त तुम्हाला आता इतकं सांगू शकतो. सर तुम्ही किती वाजता निघाल? दोन मिनटं दोन मिनटं दोन मिनटं. मला फक्त तुम्हाला आता इतकंच सांगू शकतो मी. मला कोर्टाने काही रिस्ट्रिक्शन्स घातलेले आहेत, मी सगळ्या काही गोष्टी आता रिव्हील करणं शक्य नाही. मला जे काही मी फक्त आणि फक्त पोलिसांनी जी FIR 307 डिसिस्ड अक्षय शिंदेवरिदा दाखल केलेली आहे ती FIR टायमिंग तो त्याच्या अनुषंगाने मी सगळ्या गोष्टी एक रिक्रिएशन एक एक्सरसाइज करतो. मी स्वतःला सॅटिस्फाय होण्यासाठी आणि सत्य शोधण्याचा मी फक्त प्रयत्न करतो आहे. काही गोष्टी मला आता निदर्शनास आलेल्या आहेत, परंतु त्या मी आत्ता जर सांगितल्या तर मी कोर्टामध्ये काय सांगायला राहणार नाही आणि विरोधक सगळे अलर्ट होतील. म्हणून माझी विनंती आहे, जर तुम्हाला असं वाटत असेल एक पत्रकार म्हणून की सत्य उघडकीस यावं आणि खरोखर काय आहे हे महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेला कळावं, तर कृपया करून कोणीही अशी आता मागणी करू नका की आता माझ्या डोक्यात काय चाललंय आणि आता मला काय पुरावे हाती लागलेले. FIR मध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की 5:30 तळोजातून घेऊन आले, 5:55 त्यांनी डायगरला फोन आला, PI पुढे जे बसलेले होते ते डायगरला पाठीमागे गेले, टायगरवरून मग ते 6:15 तिथे काही बाचाबाची झाली आणि त्याच्यामध्ये त्यांनी अक्षयनी त्यांच्यावर फायर केला आणि मग त्यांनी अक्षयला गोळी मारली स्वतःच्या संरक्षणासाठी. आता तुम्हाला येताना किती वेळ लागला? मी आता त्याच्याबद्दल मी तुम्ही आता येताना किती वेळ लागला तुम्हाला आता येताना किती वेळ? मी आता त्याच्यावर काही आता बोलू शकत नाही. आता मी जेवढं मला सांगता आलं प्लीज मला समजून घ्या. होऊ शकता 100% याच्या सत्ता निष्पन्न. तर आपण बघत असाल या ठिकाणावरून मैंने सिर्फ इतना कहा है जो पुलिस ने अपनी FIR में अक्षय शिंदे के खिलाफ जो FIR रजिस्टर किए वो जो थियरी है वो थियरी में कितनी सच्चाई है वो सच्चाई ढूंढने के लिए मैं ये पूरा रिकोर्स किया रिक्रिएशन किया है. इट इज ए पार्ट ऑफ माई प्रोफेशनल एथिक्स. मैं ये सब जो है सच ढूंढने की कोशिश कर रहा हूँ क्योंकि मेरी जिम्मेदारी है बींग एन ऑफिसर ऑफ द कोर्ट सच्चाई जो है वो कोर्ट के सामने रखनी है. ना मुझे आरोपी डिसीज जो है था उसके साइड से ना मैं पुलिस के साइड से. मेरा काम है कि सच कोर्ट के सामने रखना और जो जो चीज़ें मुझे एक प्रैक्टिकली एक बींग एन ऑफिसर ऑफ द कोर्ट मैंने रिवील की है वो कोर्ट के सामने रखना ये मेरा जिम्मेदारी है. और जो भी आपके सवाल है अगर इसके केस के सिलसिले में अभी मुझे क्या मैंने पाया अगर मैं ये चीज़ अभी बताऊँगा तो कोर्ट के सामने मैं कुछ नहीं बता पाऊँगा. आप मेरे पत्रकार भाइयों मेरी बात समझ के लीजिए, मुझे समझ लीजिए. मैं देख रहा हूँ आप लोग कंटिन्यूसली हमारे पीछे है, आपका काम कर रहे हो, मैं अपना काम कर रहा हूँ. हम दोनों मिलकर के
इसको सच्चाई को बाहर निकालने की कोशिश करेंगे तो बेटर रहेगा। 100% उसी के सिलसिले होता, क्राइमचा वेगळा स्पॉट होता, आता तुम्ही मुमरा देवी पायथ्याशी आलात, एकंदरीत कुठं झाला हा प्रकार? एक्झॅक्ट देखील एक्झॅक्ट जे आहे आता जे माझ्या माहितीप्रमाणे जो स्पॉट आहे तो हा स्पॉट आहे, म्हणून त्या अनुषंगाने मी इथे पाहणी केलेली आहे। फक्त मी आता एवढं सांगू शकतो मला माहिती नाही की जागा देऊ म्हणून सरकारने सांगितलंय जागा देऊ, सोमवारी सुनावणी आहे, जर त्यांनी सरकारने जागा नाही दिली तर सोमवारी आम्ही योग्य ती स्टेप्स घेऊ कोर्टासमोर। सर आता